अमित पाटील हे सरपळीत गेले आहेत नानांच्या ह्याचा पाया पडायला. काय वाटतं, एकीकडे तुम्हाला विरोध करायचा, दुसरीकडे नानाला गुरु मानायचं आणि त्यांच्या समाजात जाऊन पाया पडायला जायचं आणि पुन्हा बोलायचं की राजाचा बेटा नाही, म्हणजे काय वाटतं काय या सर्व गोष्टी? समाधीचा आशीर्वाद घेणं किंवा याचं हे घेणं यात काय वेगळी वाटायची काहीच भूमिका नाही. त्यांना वाटलं त्याने आशीर्वाद घ्यायचं, त्या ठिकाणी गेले असतील, मुलाला विरोध करा गेले असतील त्यांचं. मी त्या ठिकाणी मलाही थोड्या वेळापूर्वीच अशी बातमी समजली की ते त्या ठिकाणी गेले. मी कुटुंबाला त्या दरम्यान सांगितलं की आले असतील घरी तर स्वागत करा, कारण आपल्या परिवाराचं आणि आपल्या वडीलधाऱ्यांचं संस्कार असे आहेत की येणाऱ्या माणसाचं त्या ठिकाणी स्वागत करू. मी यापूर्वीच त्यांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन त्या दरम्यान केलेलं आहे आणि म्हणून तिथं जरी ते सरपुलीत आले असेल तरी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांच्या शुभेच्छा देत असताना आज ते नानांच्या समाधीचं त्या ठिकाणी दर्शन घ्यायला आले असतील तर ते दर्शन घेऊन आमचं कुटुंब ते त्या ठिकाणी, मी पंढरपूरमध्ये उपस्थित इथं असल्यामुळं तिथं उपस्थित नाही आणि म्हणून कुटुंब त्या ठिकाणी स्वागत करेल. मी स्वागत करून त्यांना आमच्या वतीनं पॅनलच्या वतीनं सर्वांच्या वतीनं शुभेच्छा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करतो. भालके गटातील कार्यकर्ता सध्या खचत चालला आहे, काय आव्हान कराल? कारण की पोटनिवडणुकीतील पराभव पुन्हा आता लगेच निवडणुकीतील पराभव खचून जाण्याची अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही आमच्या पदाधिकाऱ्याची वडीलधाऱ्याची अशी भावना दिसून आली नाही. उलट जोमानं एकसंपणे लढण्याची भूमिका त्या ठिकाणी आहे. 1985 ते 2009 सलग 25 वर्षे या परिवारानं त्या ठिकाणी पराभव बघितलेला आहे, अनुभवलेला आहे, पण इथल्या परिवारातला वडीलधारी कधीच खचून गेला नाही. 2009 ला 25 वर्षानंतर या परिवारानं नानांच्या रूपानं आमदारकी विधानसभेचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाच्या वैयक्तिक जीवनात सुद्धा सगळे दिवस त्या ठिकाणी सारखे नसतात. कधी चढ कधी उतार, कधी सुखाचे तर कधी दुःखाचे प्रसंग येतात. चांगले दिवससुद्धा या 18 वर्षाच्या काळात इथल्या वडीलधारी शेतकरी सभासदांनी बघितलेलं आहे आणि म्हणून अडचणीच्या काळात खचून न जाता अनेक काल रात्रीपासून जसजसा कौल पुढे येईल तशा अनेक वडीलधारी असतील तरुण पदाधिकारी सहकाऱ्यांनी कायमस्वरूपी सोबत राहण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून खचून न जाता उलट या कठीण आणि अडचणीच्या काळात आणखी एकसंपणे राहून हा परिवारातला घटक जोमानं इथून पुढच्या काळात भविष्यात लढेल हा ठाम माझ्या मनामध्ये आत्मविश्वास या ठिकाणी आहे. त्यासारखे रंग बदलणारे अनेक माणसं वेगवेगळी भूमिका घेऊन या महिन्याभराची तुम्हाला दिलेल्या मुलाखती आणि लोकांच्या समोर मांडलेले विचार जर बघितले तर 15 दिवसापूर्वी पवारसाहेबांचा आणि अजितदादांचा आशीर्वाद मानणारे सरकार बदललं की यू टर्न जागेवरती घेऊन त्या ठिकाणी हे आलेलं सरकार माझं आहे, राज्यातल्या नेत्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये स्थिरता नाही, एकीकडं नानांच्याबद्दल त्या ठिकाणी बोलत असताना ही वेगळी भूमिका आज पट्ट्या म्हणून सांगणारे गेल्या 15-3 आठवड्यातली जर त्यांची भाषणं बघितली तर टीका टिप्पणी करत असताना हयात नसणाऱ्या माणसाच्याबद्दलसुद्धा बोलू नये हे आपल्या वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेले संस्कार आणि संस्कृती आहे आणि आम्ही बोलत असताना हयात नसणाऱ्या एकाही व्यक्तीच्याबद्दल त्या ठिकाणी कधीच पातळी न सोडता आदरानं, कारण हयात असणाऱ्या व्यक्तींच्याबद्दल बोललेली एक गोष्ट वेगळी परंतु हयात नसणाऱ्या माणसांच्याबद्दल कधीही बोलू नये आम्हाला शिकवण आहे म्हणून ती आम्ही त्या ठिकाणची ती शिकवण पाळण्याची भूमिका आम्ही एकीकडे पार पाडली. परंतु या निवडणुकीला सामोरं जात असताना काही मंडळींनी त्यांना विसर पडलेला दिसून आला म्हणून असे लोक त्या ठिकाणी येत असतील, वेगळी भूमिका सांगत असतील तर लोक त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात सर्वसामान्य इथले नागरिक त्या ठिकाणी समजून घेऊन त्यांचा निर्णय घेतील. कोण काय बोललोय, कुणी काय त्या ठिकाणी सांगितलंय, कुणी कुणापाशी दोन चौपटलेत त्यांनी तर अजून त्याबद्दल त्या ठिकाणी काय बघितलेलं ऐकलेलं नाही म्हणून त्याबद्दल मला काय प्रतिक्रिया देणं या दरम्यान उचित वाटत. नगरपालिका येणारे असल्या किंवा सर्व निवडणुका ते तुमच्यासोबत बहिर बालके हे आमचे नेते आहेत, कल्याणराव काळे हे आमचे नेते आहेत, विठ्ठल परिवार हा एक संघ आहे, आम्ही येणारी नगरपालिका जिल्हा परिषद एकत्र निवडणूक लढवणार आहोत असं त्यांनी स्टेटमेंट दिले तर दुसरीकडे विठ्ठलमध्ये त्यांनी तुमच्या विरोधात पॅनल टाकला होता, काय वाटतं? या बाबतीत निर्णय घेत असताना एकटा भगीरथ बालके किंवा जे काय प्रमुख असणारे कोणी त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी निर्णय घेणारे एकमेव प्रमुख नाही तर हा परिवार प्रत्येक गावातल्या वडीलधाऱ्यापासून कार्यकर्त्यांनी उभा केलेला हा परिवार आहे आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन इथून पुढच्या काळात कोणत्या पद्धतीची भूमिका घ्यायची भले मग नगरपालिकेसाठी आमच्याबरोबर असणारे आमचे मार्गदर्शक दिलीप बापू असतील,
इतर जे काही सहकारी पक्ष असतील, अनेक त्या ठिकाणी काम करणारे आजी माजी नगरसेवक आहेत, त्या ठिकाणी काँग्रेसचे काय आमचे पदाधिकारी आहेत, हे सगळ्यांना विश्वासात घेऊन सोबत घेऊन त्यांची त्यांनी जे सांगतील भूमिका, कारण निर्णय घेत असताना वैयक्तिक एकट्या भगीरथ भालकेचा हा त्या ठिकाणी निर्णय महत्त्वाचा नाही, तर काम करणारे असंख्य वडीलधारी पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी महत्त्वाचा. मी तो पुढच्या कोणत्याही निवडणुकीच्या बाबतीत त्यांचा विचार त्या ठिकाणी ऐकून घेऊनच पुढच्या काळात त्या ठिकाणी निर्णय घेण्याची भूमिका आमचा असणार आहे, आणि म्हणून तीच भूमिका इथून पुढच्या काळात. दादा, शेवटचा प्रश्न, राजा का बेटा राजा नाही होगा असं म्हणत वारसा चालला नसल्याचं देखील आता सध्या पंढरपूर शहरात बोललं जात आहे. मुळात मी वारसा म्हणून त्या ठिकाणी गेलोच नव्हतो, मुळात माझ्यावरती जबाबदारी का आली त्या दुःखाच्या प्रसंगात, आणि सामोरं जात असताना सुद्धा मी त्या ठिकाणी चार पावलं पाठीमागं सरून युवराजदादा पाटलांना 5 वर्ष तुम्ही चेअरमन पद व्हा म्हणून त्या ठिकाणी मी स्वतः सांगितलेला या परिवारातला कार्यकर्ता. मला जर वारसा त्या ठिकाणी चालवायचा असता तर 5 वर्षासाठी कोणी त्या ठिकाणी तयार झालेला नसतं, म्हणून वारसा वसा त्या ठिकाणी यापेक्षा सुद्धा ह्या साखर कारखाना चालण्यासाठी ज्या नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिक प्रयत्न केले तीच भूमिका घेऊन जाणारा मी एक कार्यकर्ता होतो, आणि सगळी पाठीमागं सरायची भूमिका घेतली असताना सुद्धा काही अडमुठे धोरणामुळं या निवडणुकीला सामोरं जात असताना, ह्या अडमुठे धोरणामुळं या निवडणुकीला सामोरं जावं लागलं, आणि जात असताना कुणी त्या ठिकाणी काही वेगवेगळी भूमिका मांडली असेल, राजा का बेटा राजा वगैरे, म्हणून हे लोक त्या ठिकाणी ठरवतील कोण काय आणि कसा, म्हणून त्यांना जरी तसं वाटत असेल आणि तुम्हाला राजाच जर होऊन त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये मिसळायचं असेल तर राजा म्हणून मिसळण्यापेक्षा मला लोकांचा सेवक म्हणून मिसळायला त्या ठिकाणी आवडेल, कारण नानांची ती मला दिलेली शिकवण आहे. राजा का बेटा राजा हे नानाही कधी स्वतः त्या ठिकाणी करत असताना राजा म्हणून कधीच वावरले नाहीत, ते सेवक जनतेचे सेवक म्हणून त्या ठिकाणी या 18 वर्षाच्या काळात शेवटच्या श्वासापर्यंत वावरले, आणि म्हणून मला राजा का बेटा राजा कधीच त्या ठिकाणी बनायचं नव्हतं, आज नाही आणि भविष्यात देखील अशा पद्धतीचं बनायचं नाही. मला सेवक म्हणून लोकांच्यामध्येच त्या ठिकाणी राहायचं आहे, त्यांच्यासोबत काम करायचं आहे. 6 महिन्याच्या त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी जो आलेला लोकांच्या सेवेमधला लोकांच्या उपस्थितीमधला त्या ठिकाणी जो खंड पडलेला खंड आहे तो दुरुस्त करून मला लोकांच्या सोबत त्या ठिकाणी राहायचं आहे, आणि म्हणून राजा का बेटा राजापेक्षा सुद्धा सेवक म्हणून काम करायची भूमिका माझी असणार आहे, आणि तीच इथून पुढच्या काळात मी अखंडपणे त्या ठिकाणी घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे. दादा, आणखीन एक प्रश्न. त्याला सगळ्या निराधार चर्चा यातून कुठलंही त्या ठिकाणी स्पष्ट नाही. सगळ्या गटाची आकडेवारी घेतल्यानंतर सगळ्याच गावात त्या ठिकाणी कमी जास्त मताच्या आकडेवारी किंवा कमी जास्त मतदान झालेलं आहे, त्यामुळे कोण काय चर्चा करतंय याला मी जास्त महत्व देत नाही. बालेकिल्ला वगैरे त्या ठिकाणी असं म्हणत जरी असतील आणि अशा पद्धतीच्या चुकीच्या जरी चर्चा करत असतील तर सभासदांनी दिलेला कौल आहे त्या ठिकाणी नाकारल्यानंतर वेगळी भूमिका घेऊन त्या ठिकाणी काही गोष्टी मी मला रात्री समजलं की काही लोकांनी त्या ठिकाणी मतमोजणी थांबवा गोंधळ घालणार ना नाचणारी लांगण वाकडं जसं आपण म्हणतो, एखादी गोष्ट सभासदांनी दिलेला कौल मी त्या ठिकाणी यापूर्वी देखील पोटनिवडणुकीला स्वीकारला, आजच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये मी अंतकरणपूर्वक हा दिलेला कौल स्वीकारतोय. माझ्या ज्या काही झाल्या असतील त्या चुका असतील, माझ्या पायात पाय घालण्याचं जे काही लोकांनी काम केलं, अडचणी आणल्या, काही संकट आणली गेली मानवनिर्मित, त्यामुळे या 1.5 वर्षाच्या काळात नानांच्या नंतर मला काही काम करता आलं नाही, लोकांच्या समोर जाता आलं नाही, ही चूक समजून त्या ठिकाणी शेतकरी सभासदांनी जर मला त्या ठिकाणी बाजूला सरायचा निर्णय घेतला असेल तर तो माझ्याच परिवारातले हे सभासद आहेत, मी ते मान्य करतो. आणि जो काही झालेला इतर गोष्टींचा वापर या 2 दिवसात पोटनिवडणुकीतसुद्धा या गोष्टींचा पैशाचा इतर गोष्टींचा वापर त्यामुळं झाल्यामुळं मी यापूर्वी देखील आणि आजसुद्धा सांगतो की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी पैसे इस्टेट प्रॉपर्टी संपत्ती त्या ठिकाणी त्यांनी सोडून गेलेले नाहीत. पैसे कमवायचे असते त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने वागायचं असतं तर 18 वर्षाच्या काळात 11 वर्ष विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना आणि या 18 वर्ष चेअरमन म्हणून काम करत असताना प्रचंड त्या ठिकाणी पैसे संपत्ती मिळवली असते, परंतु स्वतःच्या खिशातून पैनापै देऊन सर्वसामान्य गोरगरीब मग झोपडपट्टीपासून त्या सगळ्या येईल त्या लोकांना ज्या ज्या माध्यमं हातात असतील किंवा स्वतःच्या खिशात देखील हात घालून त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आदरणीय नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत पार पाडली, त्यामुळे पोटनिवडणुकीला असेल या साखर कारखान्याच्या निवडणुकीला
पैशाच्या बाबतीत मी त्या ठिकाणी माझ्याकडे त्या गोष्टीची अडचण असल्यामुळे मी पैसे कोणालाही त्या ठिकाणी देऊ शकलो नाही, दिले नाही. परंतु तरीही त्या ठिकाणी त्या निवडणुकीचा लागलेला हा कौल, कारण तालुक्यानं या 2 दिवसातलं वातावरण, परिस्थिती आणि जे काही चुकीचे झालेले प्रकार आहेत ते तालुक्यानं बघितलेले आहेत. त्यामुळं लोकांचा जो जे काही मतदान रूपी आशीर्वाद राहिलेला आहे, जो त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं साथ राहिले, त्या वडीलधारी पदाधिकारी असतील, नानाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक वडीलधारी शेतकरी सभासद माता भगिनी, त्या ठिकाणी आशीर्वादरूपी जे आम्हाला मतदान दिलं आहे त्यांच्या मतदानास पात्र राहून त्या ठिकाणी अडीअडचणी सोडवण्यासाठी आज तालुक्यात अनेक लोकांनी वेगवेगळी चर्चा सुरुवात केलेली आहे. पण मला आपल्या माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून समस्त दोन्ही तालुक्यातल्या आम जनता असेल, सर्वसामान्य सभासद लोकांच्यासाठी, कारण पोटनिवडणुकीला देखील 1,05,717 मतदार बंधू भगिनीने आशीर्वादरूपी मतदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मी आजपासून कायमस्वरूपी तयार आहे. ज्या नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढत असताना गोरगरिबांच्या सेवेत आणि कष्टकऱ्यांच्या त्या ठिकाणी सेवेत राहून त्यांच्या घरापर्यंत कुटुंबापर्यंत सुखदुःखात सहभागी होऊन बांधावर जाऊन त्या ठिकाणी अडचणी सोडवण्याची भूमिका आम्हाला त्यांची दिलेली शिकवण हीच घेऊन आजपासून काम करत असताना माझे दोन्ही नंबर, नानांचा असणारा 98-220-14-399 आणि माझा स्वतःचा असणारा 98-50-73-63-99 हे दोन्ही नंबर कायमस्वरूपी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातल्या सगळ्या त्या लोकांच्यासाठी त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहेत. कधीही तुमच्या समस्या अडचणीसाठी फोन करू शकता. त्या ठिकाणी भले इतर कोणती काम असेल, वैयक्तिक त्यांचं त्या ठिकाणी काम असेल, तर त्या सोडवण्याची जबाबदारी एक सहकारी कार्यकर्ता म्हणून, नानांचा त्या ठिकाणी विचाराचा वारस म्हणून इथून पुढच्या काळात आमच्या असणार आहे. त्याबाबतीत मी सदैव लोकांच्या मध्ये सहभागी होण्याच्यासाठी, कारखान्याच्या पासून त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला जरी बाजूला गेलो असतो, तर लोकांच्यात सहभागी होणं, सामावून जाणं आणि लोकात राहणं ही नानांना दिलेली शिकवण आहे. 6 महिन्याच्या काळात मी त्या ठिकाणी कारखान्याच्या आर्थिक अडचणी परिस्थितीमुळं लोकांच्यात त्या ठिकाणी उपस्थित राहून जरी शकलो नसलो तरी माझ्या कुटुंबातला कोणी ना कोणी सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होता. तरी या 6 महिन्याच्या अनुपस्थितीबाबत मी समस्त दोन्ही तालुक्यातल्या वडीलधारी शेतकरी सभासदांचा, सर्व जनतेचं अंतकरणपूर्वक यापूर्वी माफी मागितलेली आहे. म्हणून ते भगीरथची आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक असणार आहे. म्हणून इथून पुढच्या काळात लोकांच्यासाठी काम करण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लोकांच्या सोबत असू. दादा, आता तुम्ही म्हणालात की पैशामध्ये कमी पडलो, म्हणजे शेवटच्या दिवशी घोडेबाजार झाला असं मला वाटतंय. नाही, सगळ्या तालुक्यातल्या जर लोकांना आणि पदाधिकाऱ्यांना जर चित्र तुम्ही जाऊन विचारलं तर सगळ्या गावात त्या ठिकाणी ते चित्र तुमच्या पुढे निर्माण होईल किंवा चित्र स्पष्ट होईल. म्हणून कधीच इतिहासामध्ये त्या ठिकाणी अशा गोष्टीची कधी नोंद किंवा सवय नसताना, एक वेगळ्या दिशेनं ही निवडणूक घेऊन जात असताना, पण सभासदांनी दिलेला हा कौल आहे. मग त्यामध्ये मी 6 महिने त्यांच्यात उपस्थित नसेल, काही अडचणी असतील किंवा माझ्याबद्दल एखादी गोष्ट सभासदांना पटली नसेल, तर तो दिलेला कौल उदार अंतकरणानं त्या ठिकाणी मी स्वीकारून, ही जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी मी विजेत्या सर्व उमेदवाराचं, त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन, पुढील वाटचाली शुभेच्छा आणि त्यांनी दिलेली जी काही सभासदांच्या पुढं आश्वासनं, जी काही त्या ठिकाणी गोष्टी आहेत त्या पार पाडण्यासाठी आमचं काय त्या ठिकाणी सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याची भूमिका इथून पुढच्या काळात परिवारातला घटक, या परिवारातला नानांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून आमची असणार आहे. एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगू. अभिजित पाटलांनी सुरुवातीला सांगितलं होतं सरपणी, म्हणजे प्रत्येक सभेमध्ये, की नाना हे आमचे गुरु आहेत आणि त्यांनी आज विजय झाल्यानंतर शिवतीर्थावर जाऊन दंड ठोकतात परिचारकावर टीका केलेली आहे आणि हा नानाचा पट्टा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुला चितपट करेल असं आव्हान केले, या आव्हानाकडे कसं बघतो? शेतकरी सभासद बंधू भगिनींनी त्या ठिकाणी अभिजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी कौल दिलेला दिसतोय. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या वतीनं, पॅनलच्या वतीनं आणि सगळ्यांच्या वतीनं अभिजित पाटील आणि त्यांच्या सर्व निवडून आलेल्या सहकाऱ्यांचं अंतकरणपूर्वक त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा व्यक्त करत असताना, त्यांनी ज्या या शेतकरी सभासदांच्यासाठी सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्या हातून व्हाव्यात
यासाठी या परिवारातला एक सहकारी कार्यकर्ता आणि एक सभासद या नात्यानं भले आम्ही या निवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांच्या विरोधात जरी त्या लढलो असलो तरी उद्याचा आपला हा कारखाना असेल चांगला चालून शेतकऱ्यांच्या घामाला दाम असेल कर्मचारी वाहन मालकांच्या आणि सगळ्या कारखान्याच्या परिस्थितीसाठी एक सहकारी या परिवारातला कार्यकर्ता आणि सभासद या नात्यानं जिथं जिथं त्या ठिकाणी माझी गरज लागेल तो त्या ठिकाणी निवडणुकीपुरता निवडणुकीत विचार बाजूला सोडून आज जनतेने कौल दिल्यानंतर तो कौल मनापासून स्वीकारून त्यांना जिथे जिथं आमची कुठल्याही गोष्टीला सहकार्य लागेल ती सहकार्य करण्याची भूमिका परिवारातला घटक म्हणून आमची असणार आहे. 18 वर्षाचा काळ कैलासवासी नानांचा 19 मार्च 2002 पासून ते 2020 पर्यंतचा कार्यकाळ सगळ्या इथून इथल्या वडीलधाऱ्यांनी मायबाप जनतेने त्या ठिकाणी जवळून बघितलेला आणि त्यांच्या जाण्यानंतर ज्यावेळी दुःखाचा प्रसंग होता त्यानंतर माझ्यावरती जबाबदारी आल्यानंतर या 1.5 वर्षाच्या काळात काम करत असताना अनेक संकटं अनेक अडचणीवरती मात करत मी माझं त्या ठिकाणी काम करत राहिलो. परंतु शेतकऱ्यांच्या पैशाच्या बाबतीत असेल ज्या काही उशीर विलंब लागला परंतु तरी राज्य सरकारची शेवटी याचा आदेश प्राप्त करून शेतकऱ्यांना पैसे मिळावे यासाठी तरतूद मी चेअरमन म्हणून काम करत असताना पार पाडलेली आहे आणि त्याची पूर्णपणे उपाययोजना इथून पुढचं आलेलं संचालक मंडळ पार पाडून शेतकऱ्यांचे पैसे असतील पुढचा सीझनच्या बाबतीत ज्या ज्या काही आमच्याकडून सहकार्याची भूमिका असेल तर तो सहकार्याची भूमिका या परिवारातला घटक म्हणून नक्कीच आमची इथून पुढच्या काळात असणार आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्या ज्या नानांच्या दुःखद प्रसंगानंतर अडचणीच्या काळात जे जे या तालुक्यातले समस्त वडीलधारी शेतकरी सभासद त्या ठिकाणी पाठीशी खंबीरपणे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा कोणत्याही गोष्टीची त्या ठिकाणी अपेक्षा न बाळगता कारण तालुक्यात या 2 दिवसात कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर झाला हे तालुक्यातल्या शेतकरी सभासदांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून त्या गोष्टींना बळी न पडता संपूर्णपणे शेतकरी सभासदांनी वडीलधारी मायबाप जनतेने आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर थोड्या मतानं त्या ठिकाणी पराभव जरी झाला असेल तर त्या पराभवाची जबाबदारी पॅनल प्रमुख स्वीकारून त्या ठिकाणी इथल्या वडीलधाऱ्यांना परिवारातल्या सर्व उमेदवार असतील सर्व वडीलधाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून इथून पुढच्या काळात आपण कशा पद्धतीनं एकसंपणे राहून काम करायचं या बाबतीत आम्ही विचारविनिमय करण्यासाठी मी आज या ठिकाणी समोर आलो. दादा 2 मिनिट सर, आपण प्रत्येक वेळी विठ्ठल परिवार एक राहिला पाहिजे ही आपली भूमिका होती पहिल्यापासून. ती 2 पर 2 गट झाले कुठेतरी दोघांमुळे तिसऱ्याचं ही यशस्वी झाली आहे. निवडणुकी मुळात पोटनिवडणुकीला सुद्धा पडद्यामागून बरेच लोक वेगवेगळी भूमिका घेत असताना या दोन्ही तालुक्यातल्या लोकांनी बघितलेले आणि त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या अनेक अदृश्य शक्त्या एकवटून या निवडणुकीला सगळ्यांनी सामोरं जाऊन ज्या पोटनिवडणुकीला अदृश्य स्वरूपात होते ते आज समोरासमोर त्या ठिकाणी निवडणुका झाल्या आणि सामोर लढले. म्हणून लढत असताना यापूर्वीसुद्धा आम्हाला मुळात प्रचाराला विलंब झाला लोकांच्या समोर आमच्या वडीलधारी शेतकरी सभासदांच्या पुढे जाण्यापाठीमागे उशीर झाला कारण परिवार एकसंघ राहावं म्हणून मी 2 पावलं काय 4 पावलं पाठीमागे सरायची भूमिका घेतली होती. म्हणून इतकी भूमिका घेतली असताना सुद्धा युवराजदादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलताना तालुक्यात तर मी बोललोच होतो पण आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्यापर्यंत जाऊन सांगितलं होतं की 5 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी चेअरमन व्हा आम्ही परिवार म्हणून त्या ठिकाणी एकत्र यायला तुमच्यासोबत तयार आहे. एवढी भूमिका घेतली असतानासुद्धा फक्त आडमोठे धोरण स्वीकारून या निवडणुकीला सामोरं जाण्याची भूमिका परिवाराला पार पाडावी लागली. पार पाडत असताना जी काही मतमतांतर असतील जे काही आहे दुभगल्यामुळं या निकालाचं चित्र आपल्या सर्वांच्या समोर त्या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. परंतु निवडणुकीपुरतं निवडणूक मतदान झालं निकाल लागला इथपर्यंत ठीक आहे आणि तो दिलेला जनतेचा सभासदांचा वडीलधाऱ्यांचा कौल मी अंतकरणपूर्वक त्या ठिकाणी स्वीकारून इथून पुढच्या काळात ज्या नानांनी शेवटच्या श्वासापर्यंत हा साखर कारखाना चालला पाहिजे इथल्या शेतकरी सभासद वाहन मालक कर्मचाऱ्यांच्या हितासाठी 18 वर्षे अखंडपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून इथून पुढच्या काळात भले मी तिथं जरी त्या ठिकाणी पदाधिकारी नसलो तरी हा चांगलं जी चालण्यासाठी माझं जी काही सहकार्य लागेल योगदान लागेल खारीचा वाटा होईल म्हणून त्या ठिकाणी मी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी राहून जिथं जिथं अडचणी येतील त्या ठिकाणी काम करायला मी तयार आहे. दादा आत्ता सध्या पंढरपूर शहरामध्ये
एक मोठी चर्चा सुरू आहे. कल्याणराव काळेच्या बाळवणी गटातूनच अभित पाटलांनी लीड घ्यायला सुरुवात केली, लीड त्यांनी कायम ठेवलं. मात्र आत्ता सध्याच्या चर्चाला म्हणजे उतरून आलं की कल्याणराव काळे यांनी अभित पाटलांना आतून सपोर्ट केला असं बोललं जातं.